सांगलीतल्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणाची पाळमुळं अधिकच खोलवर रुतल्याचं चित्र समोर आलंय. या प्रकरणाचं आंतरराज्यीय रॅकेट समोर आलंय. कर्नाटकच्या कागवाड परिसरात डॉक्टर श्रीहरी घोडके याला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत 2 सोनोग्राफी मशीन्स आणि अनेक कागदपत्रं सांगली पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. श्रीहरी घोडके यांनी सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग निदान सुरू केलं आणि डॉक्टर खिद्रापुरेच्या मदतीनं त्यांनी अनेक पेशंट इकडून खिद्रापुरेंच्याकडे पाठवलं आणि त्या ठिकाणी गर्भपात केला अशा प्रकारची माहिती पोलीस तपासात उघडकीस आलेली आहे. श्रीहरी घोडक्यांसारखे अनेक डॉक्टर कर्नाटकमधले पोलिसांच्या तपासाच्या रडारवर आहेत, त्यामुळे पोलीस त्या सगळ्या डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. नराधम बाबासाहेब खिद्रापुरे याच्यासह मृत महिलेचा पती प्रवीण जमदाडे, खिद्रापुरेच्या दवाखान्यातला कंपाऊंडर उमेश साळुंखे, नर्स कांचन रोझे यांनाही यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी बुधवारी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणाचं कर्नाटक कनेक्शन लक्षात घेता यापुढे सीमा भागात एक स्वतंत्र समिती नियुक्त करून त्याद्वारे देखरेखीचं काम करण्याचा सरकारचा मानस आहे. पण सीमा भागामध्ये क्रॉस बॉर्डर एक कमिटी बनवून त्याची 15 दिवसापूर्वीच बैठक झालेली आहे आणि त्याच्या प्रकारचं त्याच्यामध्ये नियोजन कसं करता येईल की इकडचे लोक आणि तिकडचे लोक, इकडचे अधिकारी आणि तिकडचे अधिकारी, या दोन्ही राज्यातले यांचे प्रमुख अधिकारी यांच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतलेला आहे. सावंत यांनी ही घोषणा केली असली तरी अनधिकृत गर्भपात प्रकरणामध्ये सरकार पुरेसं गंभीर नसल्याचं प्रकर्षानं समोर आलंय. गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा जिल्हा समितीचे काम गेल्या 1 वर्षांपासून ठप्प आहे. गर्भलिंग निदान करणाऱ्या गुन्हेगार डॉक्टरांवरती कारवाई करणाऱ्या महिला वकिलालाच पदावरून हटवण्यात आलंय. समितीच्या ॲडव्होकेट अर्चना उबाळे यांचं कामही रोखण्यात आलंय. उबाळे यांनी कारवाई केलेल्या 3 डॉक्टरांना प्रशासनानं क्लीन चिट दिल्याचा आरोप होतोय. तत्कालीन पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांच्या पत्रावर नमूद करण्यात आलं. यासंदर्भात आधार संस्थेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट प्रवीणा हेटकाळे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली आहे. जर ती समिती काम करत असती तर अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडलेली नसती. निव्वळ पालकमंत्री चंद्रकांत पाटील ह्यांच्या हस्तक्षेपामुळे आणि ह्यांच्या हस्तक्षेपामुळे त्या मॅडमला काढण्यात आले आणि हे सेंटर बंद करण्यात आले. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ह्याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. तपास योग्य तऱ्हेने झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये लोकांच्या ज्या काही सूचना असतील, लोकांना जी माहिती असेल ती त्यांनी मोकळेपणे पोलीस डिपार्टमेंटला द्यावे. पूर्णपणे योग्य दिशेने तपास होईल आणि कुठल्याही तऱ्हेचा दबाव न येता जे कोणी ह्याला जबाबदार असतील सगळ्या लोकांना हुडकून काढले. खिद्रापुरे सारखं एखादं प्रकरण घडलं की त्या जागी भेटी देणं, नवनव्या घोषणा करणं ह्याची मंत्र्यांना सवयच झाली आहे. मात्र असे प्रकार घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधण्याचं काम फडणवीस सरकार करणार का हाच खरा प्रश्न आहे. सांगलीहून रवींद्र कांबळे आणि कागवाड कर्नाटकहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई. म्हैसाळ परिसरात भ्रूण हत्येचा धंदा, बेकायदेशीर गर्भपातात महिलेचा मृत्यू, गर्भपाताचा अड्डा चालवणारा डॉक्टर खिद्रापुरे फरार. 2 दिवसानंतर खिद्रापुरे बेळगावात सापडला. बेळगाव मधून डॉक्टर खिद्रापुरेला अटक करण्यात आलेली आहे. प्रत्येक बातमी सर्वात आधी फक्त Z24 तास वर. Z24 तास, रहा एक पाऊल पुढे.